महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे। शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11,443 पदं भरली जाणार आहेत। महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100% पदं भरण्यात मान्यता देण्यात आली आहे, पण या भरतीत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करण्यासंदर्भात काही अटी घालण्यात आल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे। यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे। राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई, सवर्गामध्ये पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11,443 पदं भरली जाणार आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC कक्षेतील पदं वगळता अन्य 50% पदं भरण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। या पोलीस भरती प्रक्रियेत इतर मागास, भटक्या विमुक्त जमाती, जाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांना 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करण्याची अट घालण्यात आली आहे। या अटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते असं बोललं जात आहे, यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहून अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे। पहा या पत्रात नेमकं काय म्हटलंय। महाराष्ट्रात परत एकदा बहुजन हिताचा विचार व व्यवहार करणारे युती सरकार आल्यामुळे राज्यात उत्साहाचं वातावरण आहे। अनेक धडाडीचे निर्णय घेतले जात आहेत। महाराष्ट्रातील तरुणांचा विचार करता आपल्या मार्गदर्शनाखाली गृह विभागामार्फत मेगा पोलीस भरती होत आहे, त्याचे स्वागत सर्व स्तरातून झाले। सदरील पोलीस भरती प्रक्रियेत इतर मागास, भटक्या विमुक्त जमाती, जाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांना दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करण्याची अट आहे। या अटीतील तारखेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे। तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट तारखेतीलच सर्टिफिकेट सादर करणे हे उमेदवारांना अशक्य झाले आहे, यामुळे हजारो बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे। त्यामुळे आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तीने या बाबीकडे लक्ष देऊन तारखेच्या अटीची शिथिलता करावी व बहुजन विद्यार्थ्यांना अस्वस्थ स्वास्थ्य करावे, असे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केले आहे।